नेरे इथल्या जाधव कुटुंबियांचं शाश्वत शेतीचं समाजाला प्रेरणा देणारं योगदान कैलासचे आई वडील शेतकरी कुटुंबातले कुस्तीची त्याला लहानपणापासून आवड कोल्हापुरात राहून दहा वर्ष तालमीत कसरत केली गावोगावी जाऊन कुस्त्या केल्या नेरे गावात राहणारं हे कुटुंब आई वडील पाच भाऊ पाच सुना बारा नातवंड आणि सहा नातेवाईक तसंच सोबत राहणारे पंधरा कामगार असं हे पंचेचाळीस जणांचं बारा एकर जागेत शेतात राहणारं कुटुंब भारतीय संस्कृतीचं एक मोहक अनोख रूप कैलासनं आपल्या जीवनाचा संघर्ष पंधरा शेळ्यांच्या पालनातून सुरू केला हा व्यवसाय त्यानं अडीचशे शेळ्यांपर्यंत वाढवला रानात शेळ्यांबरोबर राहून त्यानं जीवनाचे अनेक चढउतार पाहिले जनावरांबरोबर त्यानं एक जवळ नातं निर्माण केलं प्रथम गोठा नंतर शेती आणि त्यानंतर जोड व्यवसाय असं जीवनाचं आगळं वेगळं सूत्र तयार केलं दोन एकरात दीडशे जनावरांचा गोठा दहा हजार लिटर क्षमतेचा दूध शीतकरण प्लांट मिठाई करण्यासाठी यंत्रणा शेतकरी प्रशिक्षणासाठी ऑडिओ व्हिज्युअल आधुनिक सुसज्ज वर्ग हायड्रोपेनिक्स यंत्रणा विहीर तळ राहण्यासाठी दोन मजली इमारत आणि दहा एकरात आधुनिक शेती असं वैभव जाधव कुटुंबियांनी अतोनात कष्टातून निर्माण केलं आहे दूध मिठाई आणि भाजीपाला याच्या विक्री व्यवस्थापनेची त्याला जोड दिली आहे कुटुंबातल्या महिलांना स्वतंत्र व्यवसायाची जबाबदारी दिली आहे कम्युनिटी किचन म्हणजे एकच स्वयंपाकगृह या संकल्पनेची जोड देऊन जुन्या आणि नवीन परंपरांचा एकोपा साधून एक अनोखं कुटुंब व्यवस्थापन त्यांनी निर्माण केलं आहे तीस जणांच्या या कुटुंबाचा खर्चाचा वर्षाचा तपशील पाहूया अन्न प्रति महिना तीस हजार रुपयेप्रमाणे वर्षाचा खर्च तीन लक्ष साठ हजार रुपये कपडालत्ता एक लक्ष रुपये निवारा एक लक्ष रुपये औषधपाणी एक लक्ष रुपये शिक्षण पाच लक्ष रुपये इतर खर्च चाळीस हजार रुपये असा वर्षाचा एकूण बारा लक्ष रुपये खर्च म्हणजेच प्रति महिना एक लक्ष रुपये प्रतिदिन कुटुंबाचा खर्च तीन हजार तीनशे रुपये आहे मासिक उत्पन्नाचं नियोजन आता पाहूया अडीचशे लिटर दूध विक्रीतून दहा रुपये प्रति लिटर नफ्याप्रमाणे अडीच हजार रुपये उत्पन्न शंभर किलो भाजीपाला विक्रीतून दहा रुपये प्रति किलो नफ्याप्रमाणे एक हजार रुपये उत्पन्न असे रोज साडेतीन हजार रुपये उत्पन्नाचं नियोजन त्यांनी केलं आहे आपण गोठ्याबद्दल माहिती घेऊया गोठ्याचं बांधकाम आधुनिक पद्धतीचं तसंच हवेशीर आहे पाणी आणि खाद्य देण्याची व्यवस्था योग्य प्रकारे केली आहे गोमूत्र एकत्र करण्यासाठी ड्रेनेजचे स्लोप काळजीपूर्वक तयार करण्यात आले आहेत शेणखत निर्माण करण्यासाठी उत्तम नियोजन केलं आहे मुरा म्हशी ऐंशी जाफराबादी म्हशी वीस गीर गाई सहा खिलार गाई दहा देशी गाय एक खिलारी बैल तीन वळू चार वासरू रेडकू सव्वीस असं दीडशे पशुधन या गोठ्यात आहे जनावरांचं कल्चर चांगलं असण्यासाठी मुरा आणि जाफराबादी म्हशींचे तसच गीर आणि खिलारी गायींचे असं चार वळूंचं पालन त्यांनी केलं आहे प्रत्येक पशुधनाचं जन्मापासूनचं रेकॉर्ड स्वतंत्रपणे ठेवण्यात आलं आहे रोजचं दूध संकलन म्हशीचं दूध साडेपाचशे लिटर आणि गाईचं दूध पन्नास लिटर असं सहाशे लिटर दूध दररोज रोजचं खाद्य व्यवस्थापन हिरवा चारा स्वतःच्या शेतातून तीन टन कडबा एक हजार रुपये पशुखाद्य साडेसहा हजार रुपये असा एकूण दररोजचा खर्च साडेसात हजार रुपये कामगार गोठ्यासाठी सात दूध वितरणासाठी चार भाजीपाला नियोजनासाठी दोन आणि दोन वाहन चालक असा पंधरा जणांचा कामगार वर्ग सरासरी आठ हजार रुपये महिन्याच्या पगाराप्रमाणे एक लक्ष वीस हजार रुपये म्हणजेच रोजचा खर्च चार हजार रुपये भांडवल गुंतवणूक एक कोटी रुपये परतफेड मुदत सात वर्ष व्याजदर बारा टक्के रिपेमेंट हप्ता रुपये तीन लाख प्रति महिना म्हणजेच दहा हजार रुपये रोज इतर खर्च पाचशे रुपये असा रोजचा एकूण खर्च बावीस हजार रुपये पन्नास रुपये प्रति लिटरप्रमाणे सहाशे लिटर दूध विक्रीतून रोज तीस हजार रुपये जमा होतात खर्च वजा जाता रोज आठ हजार रुपये फायदा रोज दोनशे किलो भाजीपाला विक्रीतून दहा रुपये प्रति किलो याप्रमाणे दोन हजार रुपये फायदा असे रोजचे कमीत कमी दहा हजार रुपये फायद्याचं नियोजन आहे दीडशे पशुधनात सुमारे पन्नास बच्चे दरवर्षी जन्माला येणार आहेत यातून चांगलं उत्पन्न मिळणार आहे शेतीतली सध्याची लागवड हत्ती घास तीन एकरात कॉर्न आणि मेथी घासाचं आंतरपीक दोन एकरात अर्ध्या एकरात मल्चिंगवर भाजीपाला अर्ध्या एकरात उघड्यावर भाजीपाला अर्ध्या एकरात उघड्यावर वांगी एक एकर क्षेत्रात शेणखत निर्मिती पाणी व्यवस्थापन हे अचानक पडलेल्या पावसाचं पाणी आहे तीस हजार लिटर पाण्याची टाकी आहे दोन बोर आहेत एक कोटी लिटर पाण्याचं शेत तळं आहे दूध विक्री व्यवस्थापन गोठ्यापासून बारा किलोमीटर परिसरात सहाशे लिटर दुधाची तीन आउटलेट द्वारा अभिनव दूध या ब्रँड नेमनं विक्री एकूण ग्राहक अकराशे त्यापैकी साठ टक्के ग्राहक कार्डधारक आहेत गेल्या आठ वर्षापासूनचे हे कायमचे ग्राहक आहेत महिन्याच्या बिलासोबत फीडबॅक फॉर्म प्रत्येक ग्राहकाला दिला जातो आणि काही तक्रार नाही ना याची खातर जमा केली जाते खवा पेढे कलाकंद लस्सी ताक पनीर बर्फी आणि दही याची विक्री दुकानातून केली जाते दूध शीतकरण यंत्रणा भांडवली खर्च रुपये तीस लक्ष व्याजदर बारा टक्के मुदत सात वर्ष मासिक हप्ता सत्तर हजार रुपये क्षमता दहा हजार लिटर शेतकऱ्याकडून दूध खरेदी चाळीस रुपये आणि शीतकरण करून मशीनद्वारे पॅकिंग करून ग्राहकाला दूध विक्री पन्नास रुपये प्रति लिटर प्रमाणे सुरुवातीला पाच हजार लिटरने सुरुवात आणि टप्प्याटप्प्यानं दहा हजार लिटरकडे प्रगती मावळ आणि मुळशी इथल्या पाचशे शेतकऱ्यांबरोबर टायअप करार करण्याचं काम चालू आहे चारा व्यवस्थापन रोजची चाऱ्यासाठी गरज तीन टन हत्ती घासाची लागवड तीन एकरात करण्यात आली आहे तीन एकरात मेथी घासाची लागवड करण्यात आली आहे हायड्रोपोनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे मूर घास तयार करण्याची यंत्रणाही बसवण्यात येत आहे या सर्व नियंत्रणातून जनावरांसाठी खाद्य उपलब्ध होणार आहे भाजीपाला व्यवस्थापन सुमारे दोन एकर क्षेत्रावर भाजीपाला लागवड सर्व क्षेत्रावर ड्रिप आणि मल्चिंगचा वापर सध्या रोज दोनशे किलो म्हणजे महिन्याला सहा टन वर्षाला बहात्तर टन भाजीपाला निर्मितीचं त्यांचं नियोजन आहे ते टप्प्याटप्प्यानं सव्वाशे टनापर्यंत वाढवण्याचं नियोजन आहे गाई व्यवस्थापन भांडवली खर्च रुपये पन्नास लक्ष व्याजदर बारा टक्के मुदत सात वर्ष मासिक हप्ता दीड लक्ष रुपये गिरगाई पन्नास क्षमता साडेतीनशे लिटर रोज ग्राहकाला दूध विक्री पन्नास रुपये प्रति लिटर प्रमाणे प्रति लिटर दहा रुपये फायदा अपेक्षित खत व्यवस्थापन दीडशे पशुधनाकडून रोजचं शेण तीन टन शेणखत निर्माण करण्यासाठी एक एकर जागेत प्रकल्प ताजं शेण या जागेत साठवण्यात येणार शेणाचा लहान ढिग अशा प्रकारे करण्यात येणार त्यावर पोती घालण्यात येणार त्यानंतर या शेणात गांडुळं सोडण्यात येणार दर चार दिवसांनी ताजं शेण या ढिगावर टाकण्यात येणार तयार झालेलं गांडूळ खत व्यवस्थितपणे पॅक करण्यात येणार या प्रकल्पातून वर्षाला पाचशे टन खत मिळणं अपेक्षित आहे शेतकरी प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी गोठा चारा आहार व्यवस्थापन या प्रशिक्षणाचा तीन दिवसांचा कोर्स लवकरच चालू करण्यात येत आहे यात चारा व्यवस्थापन संतुलित आहार व्यवस्थापन यावर भर देण्यात येणार आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं घरोघरी जाऊन टायब पद्धतीनं विक्री व्यवस्थापन कसं करावं याचं मार्गदर्शनही करण्यात येणार आहे मुलांचं शिक्षण बारा नातवंडांपैकी सर्वात लहानगा पहिलीत तर मोठ्यानं बी ए पदवी प्राप्त केली आहे लक्ष्मणला कुस्तीची आवड आहे आणि महाराष्ट्र केसरी व्हायचं त्याचं स्वप्न आहे इतरांचं शेती व्यवसाय मार्केटिंग इंजिनिअरिंग या कोर्सेसमध्ये पदवी शिक्षण घेण्याचं ध्येय आहे घरात एकच स्वयंपाकगृह तीस जणांच्या कुटुंबाचा चहा नाश्ता जेवण एकाच स्वयंपाकगृहात तयार करण्यात येणार आहे त्यासाठी स्वतंत्र आचार्य नेमण्यात येणार आहे चहा नाश्ता जेवण सर्वांनी शक्यतो एकाच वेळी करायचं आहे मुलांना शाळेत डबे वेळेवर आणि काळजीपूर्वक पोहोचवण्याचं नियोजन करण्यात येणार आहे या व्यवस्थेमुळे घरातल्या महिलांना स्वयंपाकगृहात गुंतून राहावं लागणार नाही तसंच त्यांना मुलांच्या अभ्यासावर आणि कुटुंबाच्या व्यवसायावर काळजीपूर्वक लक्ष ठेवता येईल घरातल्या महिलांना प्रत्येक व्यवसायाची स्वतंत्रपणे जबाबदारी देण्यात येणार आहे एका सुनेकडे दुग्ध व्यवसाय एका सुनेकडे रोपवाटिका एका सुनेकडे खत प्रकल्प एका सुनेकडे भाजीपाला आणि मार्केटिंग एका सुनेकडे पालन प्रत्येक व्यवसाय कारखानदारीप्रमाणे कौशल्यानं जबाबदारीनं करायचं आहे घरातल्या पुरुष व्यक्तींच्या सहभागातून ही जबाबदारी पार पाडायची आहे कौटुंबिक जबाबदारीचं वाटपही स्वतंत्रपणे करण्यात आलं आहे एका सुनेवर सण आणि समारंभ याची जबाबदारी देण्यात आली आहे दुसऱ्या सुनेकडे आई वडील सेवा आणि कुटुंबाचं औषध पाणी ही जबाबदारी आहे तिसऱ्या सुनेवर नातेवाईक संपर्क आणि लग्न समारंभ यांची जबाबदारी आहे चौथ्या सुनेवर स्वयंपाकगृहाची सामान खरेदी आणि रोजचा मेनू ही जबाबदारी आहे पाचव्या सुनेकडे कुटुंबाच्या उर्वरित कामांची जबाबदारी आहे आज एकविसाव्या शतकात एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होताना दिसते शेती हा व्यवसाय म्हणून कारखानदारीप्रमाणे करायचा असेल तर तो सांभाळण्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करण्यासाठी घरची माणसं आवश्यक आहेत शाश्वत शेती व्यवस्थापनेसाठी एकत्र कुटुंब पद्धतीचं अस्तित्व टिकवून ठेवणं मोठं गरजेचं आहे भारतीय संस्कृतीचं ते दर्शन आहे कुटुंबातल्या महिलांना व्यवसायात स्वतंत्र जबाबदारी हा नारी सन्मान आहे गोठ्या शेजारी आज टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत इथल्या जमिनीचा एकरी भाव पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे पण या मोहाला बळी न पडता बारा एकर शेतीचा हा रम्य परिसर आणि दिमागदार गोठा हे वैभव जपण्याबद्दल जाधव कुटुंबियांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे घरातल्या सर्व सभासदांच्या कष्टाचा या यशामध्ये मोलाचा वाटा आहे नेरे इथल्या जाधव कुटुंबियांचं हे योगदान आदर्श आणि समाजाला प्रेरणा देणारं असंच आहे